ऐकताय दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। रिक्षाचा धक्का दुचाकीला लागल्यानं झालेल्या वादातून एका रिक्षा चालकाचा दुचाकीस्वार तरुणांनी त्याच्या मित्राने बेदम मारहाण करून खून केल्याची धक्कादायक घटना पुणे सातारा रस्त्यावरील भापकर पेट्रोल पंप चौकामध्ये घडली आहे। पसार झालेल्या दुचाकीस्वारासह साथीदारास दत्तवाडी पोलिसांनी अटक केली आहे। किरण दांडेकर असे खून झालेल्या रिक्षा चालकाचं नाव आहे। या प्रकरणी मुकिल शेख अरबाज शेख यांना अटक करण्यात आली। रिक्षा चालक किरण याचा भाऊ मधुकर याने याबाबत दत्तवाडी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली। किरण, त्याचा भाऊ मधुकर, बंटी कसवे आणि मित्र भापकर चौकातील पंपावर रिक्षामध्ये सीएनजी गॅस भरण्यासाठी निघाले होते। त्यावेळी दुचाकीस्वार मुकिल याला रिक्षाचा धक्का लागला। या कारणावरून रिक्षा चालक किरण आणि दुचाकीस्वार मुकिल यांच्यात वाद झाला। आरोपी मुकिल त्याचा मित्र अरबाज यांनी किरण याला मारहाण केले। एका आरोपीने किरणच्या छातीवर लाथ मारली। मारहाणीत किरण बेशुद्ध पडला, त्याला तातडीने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला। आरोपी मुकिल आणि अरबाज पसार झाले होते। पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला, दोघांनाही अटक करण्यात आली आहे। ब्युरो रिपोर्ट संध्या लाईव्ह। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।